आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण जो आता आयुर्वेदामध्ये जो काही आयुष मंत्र्याने जो काढा सुचलेला आहे त्यातील काही घटकद्रव्य आणि इतरही काही ह्या आजारावर उपयोग पडतील असे काही घटकद्रव्य त्याचं मिसळून आपण हा काढा बनवला आणि त्या काढ्याला आपण प्राणरक्षक काढा असं नाव दिलेलं आहे. आपण पाहतो की सध्या कोरोनाचा खूप हाहाकार माजलेला आहे, तर ह्या काढ्यापासून आपण काय करतो की दोन तीन गोष्टीचा आपण विचार केला आहे. पहिली गोष्ट की जे लोक आजारी नाही आहेत तर ते आजारी पडू नयेत, आणि ज्यांना काही कोरोनाची जर साथ आली आणि त्यांना जर कोरोना झालेला आहे तर त्यांना जी काही लक्षणं दिसणार नाहीत, ताप असेल, खोकला असेल, घशात खवखव, तर ही लक्षणं कमीत कमी दिसतील किंवा ती लक्षणंच उत्पन्न होणार नाहीत. आणि ज्यांना काही ज्या लोकांना कोरोनामुळे ज्यांना खूप लक्षणं असतील म्हणजे त्यांची कंडिशन खूप सिव्हिअर असेल तर ह्या काढ्यानंतर त्यांची जी लक्षणं आहेत ती कशी कमी करता येईल याचा विचार करून ह्या काढ्यामध्ये आपण घटकद्रव्य वापरलेले आहेत. आपण बघतोय काही क्वारंटाईन जे लोक आहेत त्यांनाही आपण हा काढा सुरू केला आहे. आपल्या तालुक्यातील जो काही पॉझिटिव्ह रुग्ण आले होता त्या गावामध्ये उपरीमध्ये आपण 150 लोकांना हा काढा सुरू केला आहे. तसेच जे जवळच्या संपर्कातील जे काही 20-25 लोक होते त्यांच्यामध्ये काही लोकांमध्ये लक्षणं दिसत होती आणि हा आपण काढा सुरू केल्यानंतर त्यांची लक्षणं पूर्णतः नील झालेत. आता आज उद्या त्यांचे रिपोर्टही येतील, त्याच्यानंतर अजून आपल्याला पुढे समजेल. तर आयुर्वेदशास्त्राला जर राज्याश्रय मिळाला तर आपण नक्कीच ह्याची उपयुक्तता सिद्ध करू. आणि सोलापूरमधलं जर आपल्याला एखादं जर झोन दिलं, कंटा झोन, की जिथले 1,000, 2,000, 3,000 लोकांना त्या वस्तीमध्ये जर आपण सगळ्यांना जर हा काढा दिला तर आपण तिथे जो काय आत्ता जो साथ वाढलेली आहे तर आपण नक्की रोखू शकतो. आणि तशी जर राज्याश्रय मिळाला आणि आपल्याला जशी परवानगी भेटली तर नक्की आपण ह्याची उपयुक्तता सिद्ध करूया. आपण जर आपल्या ह्या आजारामध्ये बघितलं कोरोनाच्या, तर साधारणतः कफ हा जास्त होत असतो, म्हणजे श्वसनाचे विकार जास्त ना त्याचा परिणाम ह्या आजारावर जे आहे, श्वसनाचे जे आजार असतात ना तो कमी करण्याचं काम हा काढा करेल. शरीरात कफच होणार नाही, म्हणजे आपल्या समजा एखाद्याला तो विषाणूची लागण झाली तरीसुद्धा त्याचा प्रभाव खूप होणार नाही आणि तो व्यक्ती हा निरोगी राहील किंवा लक्षणरहित राहून तो लवकरात लवकर नीट होईल हा या काढ्याचं आपलं मुख्य ध्येय. आतापर्यंत आपण 1,500 लोकांना काढा दिला आहे पंढरपूरच्या आणि सांगोल्यात काही पोलिसांना दिला आहे. आत्तापर्यंत आपण बघतो काही पोलिसांना जेव्हा हा काढा दिला होता आणि सुरुवातीला त्यांना अगोदर म्हणजे काही नॉर्मली सारखी सर्दी वगैरे ज्यांना यायचा किंवा ताप वगैरे सतत जे आजारी पडत होते ना, तर त्या सगळ्यांचं आता पहिली लक्षणं पूर्णपणे नील आहेत. म्हणजे ते आतापर्यंत पोलिसांना जवळपास 14 दिवस आहे, परंतु ज्या अनेक लोकांना जी काही सर्दी ताप खोकला अशी काही थोडी लक्षणं होती ना ती पूर्णतः कमी झालेली आहेत. हां, ह्या पूर्णपणे आयुर्वेदिक, ह्याचा दुष्परिणाम शून्य आहे. आणि आपण जो हा काही काढा देतो ना सगळ्या लोकांना आपण मोफत देतो आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हा असा प्रयोग करतो की सर्वांना आपण मोफत देणार. जे काही लोक आहेत जे इतरांच्या संपर्कात खूप आहेत, पोलीस असतील, डॉक्टर आहेत, पत्रकार बंधू असतील किंवा आपण नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, क्वारंटाईन लोक असतील, जिथं पॉझिटिव्ह रुग्ण सापडले प्रतिबंधक जे क्षेत्र आहे ह्या सर्व लोकांना आपण हा काढा देण्याचं नियोजन करत आहे. तुम्ही शासनाकडे काय हे केलं आहे काढायचं काय? तर 2,000-3,000 वैद्यांनी मागणी केली आहे, परंतु काय की गव्हर्नमेंटनं आता आपण बोललो महाराष्ट्र शासनाने त्याचा प्रयत्न केला आहे की आयुर्वेदाला आपण परवानगी दिली आहे, परंतु प्रत्यक्षात म्हणजे कागदोपत्री हा निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्षात मात्र अजून कुठेही कागदोपत्रीनी परवानगी दिलेली नाही. आणि हा जो उशीर होतोय तो हा खूप धोकेदायक आहे. आपण जर पाहतो की एखादं शास्त्र असेल की एखादं आता सांगतोय आपण कोरोनावरती उपचार नाही पूर्ण जग म्हणतं आहे आणि जिथं आम्ही आयुर्वेद म्हणतो की ह्याच्यावरती उपचार आम्ही काहीतरी करू शकतो, एक शास्त्र अपेक्षित ठरण्याचा दुसऱ्या शास्त्राची मदत घेणं खूप गरजेचं आहे. आणि प्रशासनानं ह्याला वेळ न करता म्हणजे उशीर न करता जर लवकरात लवकर जर हा काढा जर रुग्णावरती चालू केला तर आपण नक्की जो काही डेथ रेशिओ आहे म्हणजे मृत्यूदर जो आता वाढत आहे तो कमी नक्की करू शकतो. आपण म्हटलं की महाराष्ट्र किंवा देशातील 3.5% जो मृत्यूदर आहे, परंतु आपल्या सोलापूर जिल्ह्यात जवळपास 9-10% आता मृत्यूदर दिसत आहे. जर तिथं जर प्रशासनानं आपल्या जर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर जर प्रयोग करण्याची जर संधी दिली तर आपण नक्की ह्या काढ्याचं यशस्वी आपण नक्की सिद्ध करून दाखवू.